नमस्कार विद्यार्थ्यांनो, आता तुम्हाला एक गंमत म्हणून आणि चाचणीसाठी म्हणून तुम्हाला एक शब्द कोड मी तुम्हाला देतो आहे. पान नंबर 90 काढा तुम्ही. पान नंबर 90 काढलं का? चला उघडा पुस्तक. सर्वांनी उघडलं का? हां, तर त्या पान नंबर 90 एक शब्द कोड तुम्हाला दिलेला आहे. त्या शब्द कोड्यामध्ये 8 शब्द किंवा वाक्य जे आहेत ते पहा. एक, श्वेत गंगा या कविता संग्रहाचे कवी कोण. 2, एका साहित्यिकाचे आडनाव श्रीपाद कृष्ण डॅश डॅश दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुरुंगात असताना देखील ज्यांची काव्य प्रतिभा बहरून येईल असे साहित्यिक किंवा देशभक्त कोण ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर सुधारकचे संपादक कोण आहे तेही लिहायचं आहे. त्याच्यानंतर कवी यशवंत यांचं आडनाव तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर विनोदी साहित्य लिहिणाऱ्या एका साहित्यिकाचं नाव जे आहे ते लिहायचं आहे. त्याचं आडनाव लिहायचं आहे तुम्हाला. मालतीबाई बेडेकर यांनी वापरलेल्या टोपण नावाचे आडनाव आणि कवी कुसुमाग्रज यांचं आडनाव विद्यार्थ्यांना तुम्हाला लिहायचं आहे. पान नंबर 90 तुम्हाला ते शब्द कोड दिलेलं आहे. ते शब्द कोड सोडवा आणि सर्वांनी आपापल्या वह्या माझ्याकडे तपासायला द्या. ओके, चला या ठिकाणी आपण थांबूया.